जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी आपल्या तिकीट दरात 15-20% इतकी दरवाढ केली आहे. पुण्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली, तर IT कर्मचाऱ्यांना वर्क टू होम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि अनेक नागरिक गावाकडे जात आहेत. अचानक गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून बसेस कमी आहेत, त्यामुळे अनेक प्रवासी खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत आहेत. मात्र आता ही संधी साधत खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी दरात वाढ केली आहे. 10-15% ही दरवाढ झालेली आहे. त्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना 100 रुपये जास्त मोजावे लागत आहेत, तर मराठवाडा विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना 100-150 रुपये जास्त द्यावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र हा दर शिवशाही सारख्या बसच्या तुलनेत कमी असल्याचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले सांगतायत. वाढत्या डिझेलच्या दरामुळे काही प्रमाणात दरवाढ झाल्याचं पार्किंग व्यवस्थापक विश्वास चव्हाण यांनी सांगितलंय. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव गावी जाणे पसंत केले आहे. त्यात मध्यरात्रीपासून अनेक महत्वाची ठिकाणं बंद केल्याने गावाकडे जाणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान 2 दिवसापूर्वी खासगी बसमध्ये प्रवासी नसल्याने शुकशुकाट दिसत होता, परंतु सुट्टी जाहीर होताच आज खासगी बसचे ऑनलाईन बुकिंग फुल झालेले आहे. बस दरवाढ थोडीशी होणं साहजिकच आहे आणि ती मला वाटतं प्रत्येकाला मान्य करावे, कारण ST महामंडळ हे सरकारचं आहे. इथं कोणाला वैयक्तिकरित्या खिशातून कुठल्या मंत्र्याला किंवा कोणाला खिशातून डिझेलसाठी पैसा टाकावा लागत नाही आहे, तो सरकारचा पैसा असतो. त्यामुळं त्यांचा एकच कायम दर असतो, तो ऑफ सीझनला तसाच असतो आणि पीक आवर्सला सुद्धा तसाच असतो. मात्र खाजगी बस चालक मालक हे त्यांच्या खिशातून टाकत असतात. ज्या वेळेला पावसाळा असेल म्हणा किंवा परीक्षांचा काळ असेल, ज्या वेळेला गिऱ्हाईक अजिबात नसतं, प्रवासी अजिबात नसतो, त्यावेळेला खाजगी बस चालक हे तिकिटाचे दर 50%पेक्षाही कमी करत आहेत. आत्ताचं ताजं उदाहरण सांगतो, आजची बस इथून माझी भरून जाणार आहे, मग ती लातूर उस्मानाबाद असेल, बीड असेल, नागपूर असेल, ती येताना मात्र पूर्ण मोकळी येते. त्याच्यामध्ये 2-3 प्रवासी असतात. त्या प्रवाशांना इथले आमचे बस चालक मालक 200-300 रुपयामध्ये इकडे आणतायत, ह्याची नोंद कुणी घेत नाही. वेरॅज ST महामंडळ सरकारी बस ही 12 महिने एकाच दरामध्ये प्रवाशांना ने आण करत असते.